तथा संकटी त्राता हा आम्हा जरी न करवती पारायणे तरी यातील गुरु भक्ति प्रकरणे श्रोता कीजे हृदयाभरणे नित्य श्रवणे नेमाने दिवसाचा कोणत्याही प्रहरी वाचील नित्य हे चरित्र जरी निज गुरु राजसह श्रीहरी भेटेल निर्धारी भाविका अखंड लक्ष्मी नांदेल घरी वाचितील जे निरंतरी निदान जो एक सप्ताह करी दरिद्र दुरी तयाचे हे मी वदतो ऐसे न म्हणा तेणे संशय घेरील मना साईच वदवी माझी ए वदना क्लिष्ट कल्पना सोडावी तो हा सकळ गुण खाणी साई निज भक्त कैवल्यदानी कथा जयाची कलिमल हरणी श्रोता श्रवणी परिसिजे ऐसिया संत कथां पुढे स्वर्ग सौख्यते काय बापुढे कोण ढुंकून पाहिल तिकडे टाकून रोकडे सत्कथन सुख दुःख हे तो चित्त विकार सत्संग सर्वदा निर्विकार करी चित्त चैतन्याकार सुख दुःखा थार देईना जे सुख विरक्ता एकांती की जे भक्ता करिता भक्ति असो इंद्र की चक्रवर्ती न मिळे कल्पांती तयांना प्रारब्ध भोग बलवत्तर बुद्धि उपजे कर्मानुसार उपजो परी हे नेमनेमांतर भक्त तत्पर टाळील करा की भगीरथ उद्योग सुकेना प्रारब्ध कर्म भोग अवश्य भावित्वाचा योग तयाचा वियोग अशक्य जैसे ये दुख अवांछित सुख ही तैसेच अकल्पित देह प्रारब्धाची ही गत आधीच अवगत संतांस अखंड तन्नामावर्तन हेचि आम्हा व्रत तप दान वेळोवेळी शिर्डी प्रयाण हेचि तीर्थाटन आमुचे साई साई ति नामस्मरण याच मंत्राचे अनुष्ठान हेच ध्यान हेच पुरश्चरण अनन्य शरण या जावे निष्कपट प्रेमानुसंधान इतुकेच खरे तयाचे पूजन मग अंतरी घ्या अनुभवून अतर्क्य विंदान तयाचे पुरे आता हे गुराळ आम्हा पाहिजे सत्वर गुळ पूर्व सूचित कथा रसाळ श्रवणार्थ सकळ उत्सुक ऐसा श्रोतृवृंदांचा भाव जाणून सूचित कथा नवलाव आवरिला हा ग्रंथ गौरव अवधान सौष्ठव राखाया काव्य पदबंध व्युत्पत्ती नेणेमी पामर मंदमती करद्रुत लेखणी धरो निहाती साईच लिहविती ते लिहितो साई नसता बुद्धिदाता तरी मी कोण चरित्र लिहिता त्याची कथा तोची वदविता आणिक लिहविता ही तोच असो आता कथानुसंधान सावडी हंडी प्रसाद कथन करू म्हणून दिधले आश्वासन कथा निरूपण ते परिसा आणि कही तदंग भूत अथवा दुजिया कथा ज्या स्मरत त्या त्या सांगू श्रोतया प्रत त्या सावचित्त परिसाव्या धन्य साई कथांचा नवलाव धन्य धन्य श्रवण प्रभाव मनने प्रकटे निजस्वभाव थोरावे सद्भाव साई पदी आता आधी चावडी वर्णन समारंभाचे करू दिग्दर्शन बाबा करीत एकांतराशयन चावडी लागून नियमाने एक रात्र मशिदीत दुजी क्रमीत चावडी प्रत ऐसा हा क्रम बाबांचा सतत समाधी पर्यंत चालला पुढे 1909 सन 10 डिसेंबर तैपासून चावडी माझी साईंचे अर्चन भजन पूजन हो लागे तो चावडीचा समारंभ यथामती करू आरंभ करील साई कृपा संरंभ तडीस विश्वंभर नेईल चावडीची येता रात भजन मंडळी मशिदी येत भजन 2 प्रहर पर्यंत मंडपात चालतसे मागे रथ शोभायमान दक्षिणांगी तुलसी वृंदावन सन्मुख बाबा स्थानापन्न मध्ये भक्तजन भजनार्थी हरिभजनी जया आदर ऐसे भक्त नारी नर सभा मंडपी येऊनी सत्वर भजन तत्पर ठाकती कोणी करी घेऊनी टाळ कोणी चिपळ्या करताळ कोणी मृदंग खंजिरी घोळ भजन कल्लोळ मांडीत
साई समर्थ चुंबकमणि निज सत्ते चिया आकर्षणी जड़ लोह भक्ता लावुनी ओढ़णी नकळत चरणी ओढ़ीत हलकारे दिवट्या पाजळती अंगणी तेथेच पालखी श्रृंगारिती कोणी द्वारी सज्ज वेत्रपाणी करीत ललकारणी जय घोष सभाट्यावरी मखरे तोरणे वरी अंबरी झळकती निशाणे नूतन वस्त्रे दिव्याभरणे बालके भूषणी श्रृंगारिली मशिदीचिया परिसरी उजळत दीपांचा बहुहारी वारू श्यामकर्ण अंगणद्वारी पूर्ण श्रृंगारी विराजत इतुक्यात तात्या पाटील येत घेऊन या मंडळी समवेत बाबांपाशी येऊन बैसत निघाया उद्यत बाबांसवे बाबा जरी तयार असत तात्या पाटील येईपर्यंत जागते जागी बैसून राहत वाट पाहत तात्यांची जेव्हा काखेत घालून हात तात्या पाटील बाबांस उठवीत तेव्हाच बाबा निघाया सजत सावडी व्रत तेथुनी तात्या बाबांस म्हणत मामा ऐसा परस्पर तयांचा प्रेमा ऐशा तयांचा आप्त धर्मा नाही उपमा द्यावया अंगात नित्याची कफनी सटका आपुला बगलेस मारुनी तमाखू आणि चिलीम घेऊनी फडका टाकुनी स्कंधावर बाबा जव ऐसे तयार घालिती तात्या अंगावर जरी काठी शेला सुंदर करीती शिरावर सारिखा बाबा मग पाठील भिंती तळी असे पडली सर्पणाची मोळी तदग्री दक्षिण पादांगुळी हालवीत ते स्थळी क्षणभर लगेच तेथील जळती ज्योत स्वये मारून दक्षिण हात आधी साई बुझावीत मागून निघत चावडी ते साई निघता जावया वाद्ये लागत वाजावया नळे चंद्रज्योती हवया प्रकाशती दिवटिया चौपासी कोणी वर्तुळ धनुष्याकृती शिंगे कर्णे तुतार्या फुंकिती कोणी तास झांज वाजविती नाही मिती टाळ करिया मृदंग वीणा झणत्कारी साई नामाचिया गजरी भजन समवेत हारोहारी प्रेमे नरनारी चालत दिंडी पताका झेलीत कोणी गरुड टके मिरवीत नाचत उडत भजन करीत निघत मग समस्त जावया अति आनंद सकल लोका घेऊन निघती दिंड्या पताका तासे तुतारे कर्ण्यांचा दणका जयकार थयकार वारूचा ऐसिया वाजंतरांचे गजरी मशिदीतून निघे स्वारी भालदार देत ललकारी पायरीवर बाबाजो टाळ झांज मृदंग मेळी कोणी वीणा कोणी चिपळी भजन करीत भक्त मंडळी सुख समेळी ते स्थानी टके पताका घेऊनी करी भक्त चालती आनंद निर्भरी दुबाजू दोन चवर धरी पंखे करी वीजिती शेले दुशेले एकेरी पाय घड्या मार्गात अंथरिती बाबांस हाती धरोनी चालविती चवऱ्या ढाळिती तयांवरी तात्याबा वामहस्त धरी म्हाळसापती दक्षिण करी बापू साहेब छत्रशिरी चालली स्वारी चावडीसी आघाडी घोडा तो ताम्रवर्ण नाम जयाचे श्यामकर्ण घुंगुरे झणत्कारिती चरण सर्वाभरण मंडित जो वेत्रपाणी पुढे चालत साई नामाचा ललकार करीत छत्रधारी छत्रधरीत चवऱ्या वारीत चवरधर ताशे वाजंत्रे वाजत भक्त जय जयकारे गर्जत ऐसा भक्त संभार चालत प्रेमे पुकारत भालदार हरिनामाचा एकची गजर टाळ झांज मृदंग सुस्वर सवे तालावर भक्त संभार गर्जत ललकारत चालती ऐसा भजनी भक्त संभार होऊनिया आनंद निर्भर वाटेने साईंचा जय जयकार करीत चव्हाट्यावर ठाकत ताई टाळ झांज ढोल घोळ वाद्ये वाजती अति तुंबळ साई नामाचा एकची कल्लोळ भजन प्रेमळ मौजेचे सवे चालती नारी नर सर्व भजनानंदी निर्भर करीत साई नामाचा गजर नादे अंबर कोंदाटे गगन गर्जे वाजंतरी
प्रेक्षक समुदाय प्रसन्न अंतरी ऐसी प्रेक्षणीय चावडीची स्वारी शोभा साजिरी अनुपम्य अरुण संध्या रागे नभा जैसी तप्त कांचन प्रभा तैसी जयाची श्रीमुख शोभा सन्मुख जई उभा चावडीचा ते समयीची ती मुख शोभा पसरली जणू बालारुण प्रभा केवळ चैतन्याचा गाभा कोण त्या लाभा टाळील धन्य ते समयीचे दर्शन मुख प्रभा आरक्त वर्ण उत्तराभिमुख एकाग्रमन करी पाचारण जणू कोणा ताशे वाजंत्र्यांचा गजर महाराज आनंद निर्भर करीती अधोर्ध्व दक्षिण कर वरचे वर ते धवा रौप्य ताटी कुसुम निकर घेऊनी दीक्षित भक्त प्रवर पुष्पवृष्टी सर्वांगावर करीत वरचे वर ते समयी साईंची या मस्त